सांगली जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात आता एक मोठी राजकीय ट्विस्ट निर्माण झालाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खानापूर मतदार विधानसभा मतदारसंघातून ओबीसी नेते संग्राम माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितच्या उमेदवारीने मात्र महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने पहिल्यांदाच खानापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून खानापूर मतदारसंघातून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम माने हे खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर गावचे रहिवासी आहेत. संग्राम माने यांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केले, विविध प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलने केली आहेत. त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकदीने, तसेच मतदारसंघात ओबीसी समाजाचं मतदान हे जवळपास 1.5 लाखाच्या जवळपास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संग्राम माने यांची उमेदवारी मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे.